लागवड आणि उत्पादन। डाळिंब लागवडीतील प्राथमिक ज्ञानातील महत्त्वाच्या बाबी एनपीके, अन्नद्रव्याची ओळख, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवकांचे कार्य, जमीन व पाणी व्यवस्थापन, जैवविविधता या बाबींची माहिती घेतली तरच फळशेतीत यश मिळेल। डाळिंब पिकासाठी भांडवलाचे नियोजन। डाळिंब लागवडीआधीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फळ बाजारात येईपर्यंत लागणारे भांडवल आणि त्याचे नियोजन ही होय। 1 एकरासाठी 30 ते 40 हजाराचा खर्च येतो। ठिबक सिंचन संच, रोपे, खड्डे या स्वरूपाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा खर्चही पहिल्या बहरात येतो। त्या दृष्टीने प्रारंभिक भांडवल उभे करावे लागते। स्वतःकडे हुकमी भांडवल असेल तर उत्तम, पण नसेल तर बँकेकडून पीक कर्ज, ठिबक सिंचन कर्ज उपलब्ध होते। माती पाणी परीक्षण म्हणजेच शेतीची नाडी परीक्षण। फळबाग शेतीत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे। विश्वासार्ह व दर्जेदार प्रयोगशाळेतील प्रयोगशाळेत मातीचा व पाण्याचा नमुना तपासावा। तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन करावे। फळशेतीत शास्त्रीय आधारावर कामे केली तरच निर्यातक्षम उत्पन्न आपण मिळवू शकतो। माती म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेली सजीव असे माध्यम आहे। त्या माध्यमाचे केवळ जपणूक करून भागणार नाही तर तिचे संवर्धन करून उत्पादनक्षम आयुष्य वाढवले पाहिजे, स्थिर राखले पाहिजे। सुपीक मातीमध्येच हवा मोकळी खिळू शकते। चिमुटभर मातीत वाळूचे लक्षावधी कण असतात, अब्जावधी सूक्ष्मजीव जीवाणू असतात, त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते आणि ह्युमस तयार होते। डाळिंब लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड। डाळिंब पोर्टा मध्यम प्रकारच्या जमिनीत चांगले येते। जमिनीत निचरा हा चांगला असावा। चुनखडीयुक्त जमिनी पिकास मानवत नाहीत। ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण 4-5% एवढे आहे अशा जमिनीत डाळिंब लागवड करू नये। अशा जमिनीत काळी चिकन मातीच्या झाडांची वाढ जरी चांगली होत असली तरी अशा जमिनीत पाणी साचून राहते, निचरा लवकर होत नाही, त्यामुळे झाडांची श्वसनक्रिया व्यवस्थित पार पडत नाही, त्यामुळे बहराची अनिश्चितता वाढते। भारी जमिनीत मर रोग येण्याची शक्यता जास्त असते। जमीन उत्तम निचऱ्याचे हमखास पाणी पुरवठा असणारे मध्यम प्रतीची पोर्टायुक्त असावी। पूर्वतयारी मशागत। डाळिंब रोपे लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून घ्यावी, जमीन भुसभुशीत करावे। जमिनीवरील 4 ते 6 इंचाचा थर हा अत्यंत सुपीक मूलद्रव्याचे मुबलक साठे असलेला जैवविविधतेचा असतो। अशा 4 ते 6 इंचातच पांढऱ्या मुळ्या हवा व अन्न ग्रहण करतात। ज्या ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात उलथापालथ केली जाते त्या ठिकाणी जमिनीवरील थर खाली काढला जातो व त्या जमिनीची जैवविविधता सुपीकता संपुष्टात येते। त्यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण न करताही आपल्याला डाळिंबाची लागवड करता येते। ठिबक सिंचनामुळे जमीन सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी पिऊ शकते, यामुळे खर्चात बचत व जमिनीची सुपीकता या दोन्ही गोष्टी टिकून राहतात। डाळिंब लागवडीसाठी खड्डे खोदावेत। एप्रिल व मेच्या कडक उन्हात खड्डे चांगले भाजले जातात, ते निर्जंतुक होतात। 2 रोपातील अंतर 10 ते 15 फूट आवश्यक आहे। राहुरी विद्यापीठाने या अंतराला मान्यता दिली आहे। अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाने यासाठी प्रयत्न केले, हे अंतर नियमानुसार केले आहे, यामुळे शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी अडचणी येत नाही। 2 रोपातील अंतर घेताना एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडणार नाही, तसेच मोकळी हवा, मुबलक सूर्यप्रकाश व मशागतीसाठी सुईंचा विचार करावा। 10 फूट अंतरामध्ये मुळांची कार्यकक्षा विस्तारित होते, 15 फुटात मशागत करता येते। ट्रॅक्टरवरील फवारणी, ब्लोअर, स्लरी, गाडा चांगल्या पद्धतीने चालू शकतात। खड्डे घेऊनच लागवड केल्यास रोपांची वाढ झपाट्याने होते। यातील शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेतल्यास आपणास असे दिसून येईल की डाळिंब रोपाची मुळे ही 1.5 वर्षापर्यंत बाल्यावस्थेतच असतात, नाजूक असतात। ही मुळे 1.5 वर्षात 1.5 फुटापर्यंतच प्रवास करतात। अशा मातीच्या प्रवासातील मार्ग जर भुसभुशीत व अन्नद्रव्याने मुबलक असेल तर झाडांची वाढ 1.5 वर्षात भरपूर होते। झाड पहिल्या बहरासाठी
तयार होते. डाळिंब बागेची आखणी डाळिंब लागवडीचे क्षेत्र मोठे असेल त्यावेळी अंतराची आखणी करताना मोठा ट्रक किंवा ट्रॉलीसह ट्रॅक्टर जाईल याचा विचार असावा. त्यामुळे शेणखत देताना श्रम असतात. त्याचप्रमाणे डाळिंबाची फळे सुरक्षितपणे वाहून नेता येतात. यासाठी शेताच्या मध्यभागी 15 फुटाऐवजी 20 फुटाचे अंतर घेऊन हम रस्ता सोडावा. काटेरी कुंपण. काटेरी कुंपण जनावरांपासून व चोरापासून बागेचे संरक्षण करणे गरजेचे असते. त्यासाठी बागेभोवती काटेरी वनस्पतींचे कुंपण करावे. तारेचे कुंपण स्टीलचे अंगलचे कुंपण फार खर्चिक असते, म्हणून ठिबक सिंचनाचा संच बसवतेवेळी बागेच्या भोवती काटेरी वनस्पतीच्या बिया पेराव्या. त्यात ठिबक सिंचनास लॅटरल पसरून द्यावी. काटेरी वनस्पतीची नावे मेंदी करवान चिलार. दर्जेदार प्रयोगशाळेतून माती किंवा पाणी नमुना अहवाल तज्ज्ञाकडून समजून घ्या व शिफारसीप्रमाणे खत व्यवस्थापन करा. रोपांची निवड. डाळिंबाची लागवड ही गुट्टी कलमापासून करता येते. गुट्टी कलम डाळिंबाच्या झाडावर बांधले जाते. 4 ते 5 वर्षावरील झाडावर कलम बांधणे योग्य असते. झाडावरील पक्व काडीवरील 2 सेंटीमीटर लांब साल धारदार चाकूने गोलाकार काढावे. त्यावर मुठीत बसले एवढे ओले शेवाळ चौबाजूने लपेटावे. ते पॉलिथिन कागदामध्ये सुतळीने घट बांधावे. गुट्टी काडीवर पाण्याचा फवारा मारल्यास फायदा होतो. सुमारे 5 ते 6 आठवड्यात काडीवर मुळ्या फुटतात. त्यानंतर झाडापासून कलम अलग करून पॉलिथिनच्या पिशवीत भरली जातात. पिशवीत पोटा मिश्रित सुपीक काळी माती घेतल्यास रोपे चांगली जमदार होतात. त्याचप्रमाणे अशा मातीवर ट्रायकोडर्मा स्पॅशिलोमायसिस या मित्र बुरशीचे संस्कार झालेले असेल तर पुढील मर रोगाचे धोके संभवत नाहीत. शिवाय भविष्यकाळात शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात. ज्या नर्सरीतून रोपे घ्यायचे असतील त्या ठिकाणी मर रोगाचे लागण झालेली नसावी. ज्या झाडावर गुट्टी बांधली जाते त्या झाडाला मातृवृक्ष म्हणतात. ते झाड निरोगी असावे. त्यावरील फळे आपण बघितलेली असावी. नर्सरीची विश्वासार्हता आवश्यक आहे. मग ती खाजगी नर्सरी असली तरी चालेल. जास्त जुनी रोपे शक्यतो टाळावी. रोपे घेताना त्यांचा मुळवा भरपूर असावा. रोप तहसीलदार असावे. नर्सरीतून शेतापर्यंत रोपांची वाहतूक करताना काळजी घ्यावी. 1 एकरासाठी 310 रोपे लागतात. 1 एकरी 10 रोपे गॅप भरण्यासाठी जास्तीची घ्यावीत. रोपे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळूवारपणे वाहून न्यावीत. नाहीतर जास्त हालचालीमुळे रोपांना शॉक बसून रोपे दगावण्याची शक्यता असते. शक्यतो रोपांची वाहतूक प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवून करावी. त्यामुळे रोपांना धक्का बसत नाही. 1 क्रेटमध्ये 25 ते 30 रोपे बसतात. नर्सरीतून शेतावर रोपे आणल्यानंतर रोपांची लागवड लगेच केली तर उत्तम. उशिरा लागवड करायची असल्यास रोपे सावलीत ठेवावी. रोपासाठी वापा करावा व रोपामध्ये पाणी सोडावे. दुसरे पाणी वापसा आल्यानंतर सोडावे. रोप लावण्याआधी पाटीवर पंपाने रोपावर थायमोथेट 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली या कीटकनाशकाचे व कार्बन डायझिन 1 लिटरसाठी 1 ग्रॅम या बुरशीनाशकाची फवारणी करावी. डाळिंब लागवडीसाठी खड्डे घेणे. एप्रिल किंवा मे महिन्यात डाळिंबासाठी खड्डे खोदावे व ती उन्हात भाजू द्यावे. कुठलेही फळझाडासाठी खड्डा करून रोपे लावणे याला फार महत्त्व असते. फळझाड बाल्यावस्थेत असताना त्यांना आधार देणारी मुळे नाजूक असतात. डाळिंबाची आधार देणारी मुळे वर्षभरात सक्षम होतात. वर्षभरात 1.5 फुटापर्यंत पोचतात. म्हणून डाळिंबासाठी खड्डे 1.5 ते 2 फूट खोदले जातात. त्याचप्रमाणे आंब्यांचे खड्डे 1 बाय 1 मीटर खोदले जातात. जेणेकरून त्यांच्या नाजूक मुळ्यांना भुसभुशीत मातीत प्रवास करणे सोपे जाते. त्यांना मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य ग्रहण करता येतात. काही शेतकरी खड्ड्या खोदण्याचा कंटाळा करतात. नांगर चास टाकून नांगरडीच्या खड्ड्यात डाळिंबाची रोपे लावतात. ही चुकीची पद्धत आहे. खड्डे करूनच रोपे लावली पाहिजे. रोपे लावताना घ्यायची काळजी. रोपांची लागवड करताना दक्षता घेणे महत्वाचे असते. चुकीच्या रोपांची हाताळणी केल्यास रोपे दगावू शकतात.
रोपे प्लास्टिक पिशवीतून बाहेर काढताना काळजी घेणे आवश्यक असते. रोपांचा मातेचा गड्डा एकसंग बाहेर काढण्यासाठी प्लास्टिकची पिशवी ब्लेडनं दोन्ही बाजूस कापावी व मातीचा गड्डा हलक्या हाताने खड्ड्यात रोवावा. रोप खड्ड्यात लावल्यानंतर रोपाच्या मातीचा गड्डा व खड्ड्यातील माती यात पोकळी राहू देऊ नये, यासाठी रोपाच्या आजूबाजूची माती हाताने दाबावी. खड्ड्यातील माती व रोपांचा गड्डा यांच्यात पोकळी राहिल्यास रोपाची मुळे खड्ड्यातील मातीत सहजासहजी प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे रोपांची वाढ कोणते. हलक्या व मध्यम जमिनी, ज्या जमिनीत पाण्याचा निचरा खूप लवकर होतो तसेच 1 ते 1.5 फुटापर्यंत मुरूम लागतो किंवा त्यापेक्षाही जमिनीचा दळ कमी असतो अशा ठिकाणी प्रथम मिथिन पॅरोथियन पावडरीने खड्ड्यात दुरळणी करावी. त्यानंतर तळाशी काळी कचरा टाकावा, त्यावर पोरटा मिश्रित सुपीक काळी माती टाकावी. या मातीनेच निम्मा खड्डा भरून घ्यावा. उर्वरित नम्य खड्ड्यात 1 ते 1.5 पाटी कुजलेली शेणखत अधिक 1 किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 1 किलो नामांकित कंपनीची निंबोळी पेंट अधिक 1 ते 1.5 पाटी कोरटा मिश्रित सुपीक काळी माती यांचे एक जीव मिश्रण करावे व शीक लागेल असा खड्डा भरावा. भारी जमीन, पाण्याचा निचरा लवकर होत नाही व जमीन वापशावर येण्यासाठी बराच अवधी लागतो अशा जमिनीचा खड्डा भरताना तळाशी लाल किंवा साधा मुरूम टाकावा, ज्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत होईल. उर्वरित खड्डा वरील परिच्छेदाप्रमाणे भरावा. खड्डा खोदताना जी माती निघते ती खड्डा भरण्यासाठी वापरू नये. रोपे लावण्याआधी ठिबक सिंचन संच बसवावा. खताने भरलेल्या खड्ड्याला पाणी द्यावे, त्यामुळे खतातील उष्णता निघून जाते, नाहीतर अतिउष्णतेमुळे पांढरीमुळे निर्माण होत नाहीत. लागवड जून ते सप्टेंबर या कालावधीत रोपांची लागवड करता येते. लागवड करताना प्रथम खड्ड्याच्या मध्यभागी रोप बसेल इडी माती बाजूला करावी, त्यात 4-1 कीटकनाशक 5 ग्रॅम टाकावे. रोपांचा मुळवा असलेला मातीचा गड्डा फुटू न देता खड्ड्यात हाताने दाबून लावावा. खड्ड्यातील माती व रोपांमध्ये पोकळी ठेवू नये. पोकळी राहिल्यास खड्ड्यातील माती व रोपांची माती यांच्यातील संपर्क तोडतो आणि रोपांच्या मुळांना खड्ड्यातील माती प्रवेश करण्यासाठी अडचणी येते. लागवड केलेल्या रोपाला लगेच पाणी द्यावे. जमिनीच्या पोताप्रमाणे वापसातीचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे. रोपांच्या खोडाजवळ पाणी न देता थोडे अंतर ठेवून पाणी द्यावे, कारण खोड व जमीन जेथे एकत्र येते त्या झाडाची कॉलर असे म्हणतात. अशी कॉलर 15 वर्षापर्यंत निरोगी राहणे महत्त्वाचे असते. कॉलरला सतत पाणी लागल्यास खुडकूच येते, म्हणून कॉलर सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते. लागवडीची वेळ शक्यतो 4 नंतर असावी. लागवड झाल्यानंतर कलमांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी कमी पडल्यास खड्ड्यातील रासायनिक खतामुळे उष्णता वाढून काही वेळा झाडे मरतात, त्यामुळे पुरेसे व वापसा राहील असे पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापन. ठिबक सिंचन म्हणजे काय? ठिबक सिंचन म्हणजे जमीन, पाणी, हवामान, पीक या सर्वांचा अभ्यास करून कमी दाबाने व नियंत्रण दराने पिकांच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात पाणी देणे. या पद्धतीत जमिनीत पाणी मुरण्याचा किंवा जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पाणी पिकास जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा जमिनीखाली पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. जमिनीची जलधारण क्षमता, वापसा यांचा अभ्यास करून जमीन ही नेहमी वापसा स्थितीत ठेवली जाते. पाण्याचा अतिरेक किंवा पाण्याचा ताण या अवस्था ठिबक पद्धतीमध्ये नसतात आणि म्हणून उत्पादनामध्ये डाळिंब पिकात ठिबकामुळे 58% वाढ होऊन 45% पाण्याची बचत झालेली प्रायोगिक नोंद आहे. ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे. पीक उत्पादकता व गुणवत्ता. पिकाचे उत्पादन वाढते. फळे दर्जेदार व समान आकाराची मोठी पोसली जातात. सर्व झाडांना समान पाणी मिळते. पिकाची वाढ जोमदार होते. पाणी पाण्यामध्ये दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. क्षारयुक्त किंवा एरवी वापरात येत नसलेले पाणी या पद्धतीने वापरून नफादायक पीक घेता येते. जमिनीत सतत ओलाव्यामुळे क्षारयुक्त जमीन व क्षारयुक्त पाणी यासाठी ठिबक सिंचन हाच
उत्तम उपाय आहे. जमीन चढउतारावरील जमीन, क्षारयुक्त जमिनी, पडीक नापीक जमिनी लागवडीखाली आणता येतात. जमिनीची धूप थांबवता येते. जमिनीसाठी प्रत खराब होत नाही. रासायनिक खते ठिबक पद्धतीमुळे रासायनिक खताची गरज 30-45% कमी होते. खताचा दुरुपयोग टळतो. पिकाला गरजेप्रमाणे खते संप्रमाणात दिली जातात. खते विभागून मात्रेत दिल्यामुळे मुळांना किंवा पिकांना इजाव होत नाही. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. तणे पाणी फक्त मुळांच्या कक्षेत असल्याने इतर भाग कोरडा राहतो. तण वाढण्याचे प्रमाण कमी होते. अन्नद्रव्यासाठी तणांची स्पर्धा होत नाही. खत व्यवस्थापन. रासायनिक खते वापसा स्थितीमध्येच डाळिंबाला द्यावीत. खते दिल्यानंतर 48 तासापर्यंत पाणी देऊ नये, नाहीतर पाण्यावर रासायनिक खताचा सुद्धा निचरा होतो. आधुनिक व्यापारी डाळिंब शेतीत रासायनिक खते अपरिहार्य आहेत. या खतांचे अनेक सूक्ष्म कंगोरे अभ्यासले नाहीत तर शेतीत दिवाळखोरीची शक्यता नाकारता येणार नाही. विविध प्रकारची रासायनिक खते वापरताना जमिनी 30-50% ओलावा असल्यास डाळिंबाला टाकलेली रासायनिक खते पिकांना उपलब्ध होऊ शकतात. 30%पेक्षा कमी ओलावा असल्यास खतांचा हवेत ऱ्हास होतो. 50%पेक्षा जास्त ओलावा असल्यास पाण्याबरोबर रासायनिक खताचा निचरा होतो. हिरवळीच्या खतांना रासायनिक स्वरूपातील स्फुरद व पालाश खतांचा दोष देऊन तसेच हिरवळीचे खत जमिनीत गाडल्यास डाळिंबाला स्फुरद व पालाश अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. आपला देश उष्ण प्रदेशातील असल्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ज्वलन खूप जलद होते. या कारणामुळे महाराष्ट्रातील शेत जमिनीत सेंद्रिय कर्बाचा मोठा तुटवडा जाणवतो. यासाठी आपल्या जमिनीत कंपोस्ट खते व काडी कचऱ्याच्या माध्यमातून सेंद्रिय कर्बाचा सतत पुरवठा केला पाहिजे. तसे सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास टाळण्यासाठी आपल्या शेत जमिनी उन्हापासून वाचविण्यासाठी नेहमी आच्छादल्या पाहिजेत. रासायनिक खते पिकाला दिल्यानंतर डाळिंब जोमदार दिसते कारण खतातील तयार अन्न घटक अल्प काळात पिकांना उपलब्ध होतात. रासायनिक खताचा वापर करण्यापूर्वी जमिनीचा प्रकार, त्याचा मजदूर, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा विचार करावा. तसेच माती व वनस्पती पृथ्वीकरणाप्रमाणे रासायनिक खताचा वापर करावा. रासायनिक खते जमिनीवर फेकून दिली असता त्यांचा मोठा ऱ्हास होतो. यासाठी ती डाळिंब झाडाच्या परिघाखाली द्यावीत व लगेच मातीने झाकावीत. रासायनिक खताचा एकाच वेळी मोठा डोस देण्याऐवजी डाळींच्या वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत अधिकाधिक वेळा विभागून द्यावा. रासायनिक खते वापसा स्थितीमध्ये डाळिंबाला द्यावीत. खते दिल्यानंतर 48 तासापर्यंत पाणी देऊ नये, नाहीतर पाण्याबरोबर रासायनिक खतांचा सुद्धा निचरा होतो. डाळिंब वाढीच्या सुरुवातीच्या काळात नत्र व स्फुरद या दोन्ही अन्नद्रव्याची आवश्यकता असते कारण पाने, फांद्या, फुटवे यांच्या निर्मितीसाठी नत्राची आवश्यकता असते. म्हणजेच जमिनीवरील वाढीसाठी नत्राची तर जमिनीखालील वाढीसाठी म्हणजेच मुळांचा विस्तार, त्यांचा जोमदारपणा यांच्यासाठी स्फुरदाची आवश्यकता असते. डाळिंब झाडासाठी कृषी तज्ज्ञाकडून रासायनिक खतांच्या मात्रेची वेळोवेळी शिफारस केली जाते. त्यावेळी त्यातील मातीतार्थ आपण समजावून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ 5 वर्षे किंवा त्यावरील डाळिंब झाडासाठी रासायनिक खताची मात्रा सुचवताना नत्र 625 ग्रॅम, स्फुरद 250 ग्रॅम, पालाश 250 ग्रॅम असा डोस सांगतात. याचा अर्थ शेतकऱ्याने असा काढावा की रासायनिक खताची गोणी 50 किलोची असते. गोणीवर नत्र, स्फुरद, पालाश यांचे शेकडा प्रमाण छापलेले असते. 50 किलोच्या युरियाच्या गोणीमध्ये 46% नत्र असते. म्हणजेच 200 किलो युरिया ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी 92 किलो नत्र आपण जमिनीत टाकतो. 50 किलो सुपर फॉस्फेटमध्ये 16% स्फुरद असते. म्हणजे 50 किलो स्फुरद जमिनीला देण्यासाठी आपणास कमीत कमी 300 किलो सुपर फॉस्फेट 6 गुणी वापरावे लागतील. म्युरेट ऑफ पोटॅश. पोटॅशच्या 50 किलो गुणीमध्ये 60% पालाश असते. आपणास 60 किलो पालाश डाळिंब पिकाला द्यावायचे आहे. म्हणजेच 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅशच्या 2 गुणी वापराव्या लागतात. विद्राव्य खते. विद्राव्य खते हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून रोज किंवा 1 दिवसाआड विभागून दिली जातात. त्यामुळे झाडांच्या मूळ क्षेत्रात खते रोज उपलब्ध असतात.
त्यांचा मोठा फायदा पिकांना होतो. त्याचप्रमाणे विद्राव्य खते आम्लयुक्त असून क्लोरीन व सोडियम या हानिकारक क्षारापासून मुक्त असतात. विद्राव्य खते 100% पाण्यात विरघळणारे असल्यामुळे ती पारंपरिक खतापेक्षा जास्त परिणामकारक व विश्वसनीय असतात. मात्र पारंपरिक खतांना दिले जाणारे अनुदान विद्राव्य खतांना नसल्यामुळे ती पारंपरिक खतापेक्षा महाग असतात. विद्राव्य खते काळजीपूर्वक विद्राव्य खतावर अवलंबून न राहता पारंपरिक खते व काही प्रमाणात विद्राव्य खते यांचा समतोल वापर करणे फायदेशीर ठरते. अनुभवांती असे लक्षात येते की सातत्याने विद्राव्य खते वापरल्यास जमिनीचा पोत उतरतो. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा विद्राव्य खते व बाकी पारंपरिक खते यांचा वापर पीक पोषणानुसार वापर केल्यास अडचणी येत नाही. डाळिंब शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर. सेंद्रिय खतांना भर खते म्हणतात, रासायनिक खतांना जोर खते म्हणतात. रासायनिक खते सेंद्रिय खतात मिसळून दिल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. म्हणूनच सेंद्रिय खतांचा वापर मुख्य खते म्हणून करावा व रासायनिक खते पिकांच्या गरजेनुसार पूरक खते म्हणून वापरावी. डाळिंब शेतीत पीक पोषणाला फार महत्व आहे. झाडाला भरपूर फुलवरा येतो, त्याचे रूपांतर मोठ्या उत्पन्नात करणे म्हणजेच पिकाचे उत्तमरित्या पोषण होय. जमिनीद्वारे पीक पोषणासाठी प्रयत्न करावे. रासायनिक खतांना जोर खते म्हणतात, सेंद्रिय खतांना भर खते म्हणतात. रासायनिक खते जमिनीत टाकल्यानंतर जमिनीला जखम होते, म्हणजे जमिनीचा सामू वाढतो. परंतु पिकांना अल्पकाळातच भरपूर अन्नद्रव्ये मिळतात, त्यामुळे पिके जोमदार होतात. त्यामुळे रासायनिक खतांना जोर खते म्हणतात. सेंद्रिय खते जमिनीत टाकल्यानंतर रासायनिक खतामुळे झालेली झीज भरून काढण्याचे काम करतात, त्यामुळे त्यांना भर खते म्हणतात. रासायनिक खतामध्ये युरिया, अमोनियम सल्फेट, सुपरफॉस्फेट, पोटॅशियम सल्फेट इत्यादी प्रकार येतात. सेंद्रिय खतामध्ये कंपोस्ट खत, पालापाचोळा, हिरवळीची खते, गांडूळ खते, तेलबियांचे पेंडी आदी खते येतात. शेणखतांच्या उपप्रकारात कोंबडी खत, लेंडी खत इत्यादी प्रकार येतात. सेंद्रिय खतात भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब असतो. या कर्बामुळे माती चोपण होण्यापासून वाचते. मातीच्या कणांचा दाणेदारपणा वाढतो, त्यामुळे जमिनीत जैविक वाढ होते. त्यामुळे जमिनी स्थिर झालेली अनेक अन्नद्रव्ये अस्थिर होऊन पिकांना मिळतात. वातावरणातील नत्रवायू जीवाणू खतामुळे पिकांना मिळतो. डाळिंब चाटणीपूर्व तयारी. चाटणी हे एक विकसित तंत्र आहे. चाटणीवर डाळिंबाचा बहर अवलंबून असतो. झाडांची कोणती काळी फळ देणारे आहे हे अनुभवांते आपण ओळखू शकतो. चाटणी आधी करावीची कामे. बहर धरण्याची तारीख निश्चित करणे, त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील तयार करणे, त्याची पूर्तता करणे. चाटणी आधी सेंद्रिय कंपोस्ट खते 1.5 ते 2 महिने अगोदर मागवणे. कंपोस्ट खतामध्ये खते कुजवणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, ट्रायकोडर्मा, EM द्रावण, आझोटोबॅक्टर, पोटॅश मॉबिलायझर, पॅसिलोमायसिस आदी टाकून खते गवताने झाकून ठेवणे. जीवाणू खतांचे प्रमाण एका ट्रॉलीसाठी 500 mg इतके असावे. झाडाची चाटणी पानगळीनंतर दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे झाडाची चाटणी होय. चाटणी हे एक विकसित तंत्र आहे. चाटणीवर डाळिंबाचा बहर अवलंबून असतो. झाडाची कोणती काडी फळ देणारे आहे हे अनुभवांती आपण ओळखू शकतो. झाडाची चाटणी केली नाही तर झाड काडीवर आपण फळे घेऊ शकत नाही. अशा बिगर चाटणीच्या झाडावर काडीच्या टोकाकडे फुले लागतात, त्यामुळे फळांना अपेक्षित फुगवण मिळू शकत नाही. झाडांच्या पोटातील अतिरिक्त दाटीमुळे किडी व बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. खिळती हवा व सूर्यप्रकाश मिळत नाही. झाडाच्या एका बाजूकडून थेट दुसऱ्या बाजूकडे फवारणीचे औषध पोचत नाही, त्यामुळे कीड व्यवस्थापन नीट होत नाही. मालाची अपेक्षित प्रत मिळत नाही. बऱ्याच वेळा बागायतदार कमी अंतरावर रोपांची लागवड करतात. पहिल्या 1 ते 2 बहरापर्यंत काही अडचणी येत नाहीत, परंतु त्यानंतरच्या बहराला झाडाचे आकारमान वाढते, ते एकमेकांना चिकटतात. अशा स्थितीत डाळिंब बागेत शिरण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही. मोठी चूक शेतकऱ्याकडून झालेली असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी खरड छाटणी केली जाते. मोठ्या प्रमाणावर झाड छाटले जाते, बोडके केले जाते, त्यावरील फळ काढीच नाही तर मोठ्या फांद्यासुद्धा छाटल्या जातात. वेळ प्रसंगी अशा कामासाठी करवती व कुऱ्हाडीचा सुद्धा वापर केला जातो.
त्यामुळे झाडांना मोठा धक्का बसतो, झाडे दगावण्याची शक्यता असते. अशा दुर्दैवी प्रसंगातून झाड वाचले तरी अति छाटणीमुळे त्यांना फळे येऊ शकत नाही. त्यासाठी निसर्ग नियमाप्रमाणे झाडे पुनरुत्पादनाचा प्रयत्न करतात. कुठलीही वनस्पती पुनरुत्पादनासाठी प्रथम पाने फळे देणाऱ्या फांद्यांची वाढ करून घेते, यालाच वनस्पतीची शाकीय वाढ असे म्हणतात. त्यानंतर त्यावर वनस्पती फुले व फळे यांची वाढ करते, याला वनस्पतीची उत्पादन वाढ असे म्हणतात. या कारणास्तव करड छाटणी केलेल्या झाडावर फळे येण्यासाठी बराच कालावधी लागतो, त्यामुळे तोटा होतो. तंत्रशुद्ध छाटणी केलेल्या डाळिंबाची झाडे कडे लवकर वळतात, त्यामुळे बहर जोमदार व भरपूर येतो. डाळिंब लागवडीसाठी कमी अंतराची चूक कालांतराने आपणास कशी भोवते हे आपण बघितले. यासाठी तज्ज्ञ मंडळाचा सल्ला नेहमी विचारात घेतला पाहिजे. डाळिंबाची तंत्रशुद्ध छाटणी. डाळिंब झाडाची छाटणी ही एक विकसित पद्धत आहे. झाड पांदीला फुल निघण्यासाठी छाटणी तंत्र वापरले जाते. झाड पांदीची फळे आकाराने मोठे असतात. छाटणी न करता बहर घेतल्यास फांदीच्या टोकाला फळे येतात. अशा फळांना उगवण मिळत नाही. डाळिंब छाटणीचे मुख्यतः पोट छाटणी व पंजे छाटणी असे दोन प्रकार पडतात. पोट छाटणी डाळिंब झाडाच्या आतील भागात म्हणजेच पोटात फळे येण्यासाठी केलेली छाटणी म्हणजे पोट छाटणी. या छाटणीत झाडाच्या आतील भागात फळ देणाऱ्या काड्या ठेवण्यात येतात, त्यामुळे फळे सावलीत राहतात. पंजे छाटणी हाताच्या पंजेसदृश दिसणाऱ्या छाटणीस पंजे छाटणी म्हणतात. या छाटणीत झाडाच्या पोटातील म्हणजे आतील फांद्याचे जाळे काढून झाड पोकळ करण्यात येते, त्यामुळे प्रत्येक फांद्याला मुबलक सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते. या छाटणीमुळे फळे झाडाच्या बाहेरील बाजूस लागतात. पंजे छाटणीमध्ये दोन उपप्रकार पडतात, एक रिपील छाटणी आणि दोन पेन्सिल छाटणी. रिपील छाटणी बॉल पेनमधील रिपीलच्या जाडीच्या कमी अधिक प्रमाणातील काड्या फांदीवर ठेवणे हे रिपील छाटणीचे उद्दिष्ट असते. पेन्सिल छाटणी पेन्सिलच्या जाडीच्या कमी अधिक प्रमाणातील काड्या डाळिंब झाडावरील फांदीवर ठेवल्या जातात. पंजे छाटणी करताना मजुरांना थोडा जास्त वेळ लागतो, हे गृहीत राहावे. पंजे छाटणीमध्ये मुख्य फांद्या उपफांद्या ठेवल्या जातात, त्यावर कमी अधिक प्रमाणात रिपील व पेन्सिल काड्या ठेवल्या जातात. उपफांद्यावर सुद्धा योग्य प्रमाणात काडे ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी पहिली काडी सोडून दुसरी काडी छाटावी, तसेच तिसरी सोडून चौथी काडी, पाचवी सोडून सहावी काडी छाटावी. या पद्धतीने एक सोडून एक काडी ठेवली तर फळांची गर्दी न होता सुटसुटीतपणा येतो. फळांची संख्या प्रमाणात असल्यामुळे पोषण चांगले होते, त्यामुळे फुगवण वाढते. डाळिंब झाडावरील अतिरिक्त फांद्या निघून गेल्यामुळे झाडाची ताकद फळामध्ये वळते. जमिनीचा पोत व छाटणी यातील समान. छाटणी करण्याआधी जमिनीचा पोत कसा आहे यावर छाटणीची पद्धत ठरवावी. जाड व काळ्याभोर जमिनीत पंजे छाटणी करताना रिपील काडी 70%, पेन्सिल काडी 30% ठेवावी. कारण जाड जमिनीत जास्त डीप छाटणी केली व जास्त प्रमाणात पेन्सिल काड्या ठेवल्या तर झाडावर मोठ्या प्रमाणात छोटे येतात, याला चिघरणे असे म्हणतात. यानंतर फूल निघण्यास विलंब लागतो. कालांतराने झाडावर नवीन शूट पक्व होऊन त्यावर फुले येते. अशा जमिनीत झाड काडीवर फूल निघणे अवघड असते. मध्यम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये छाटणी करताना रिपील काडी 60% व पेन्सिल काडी 40% ठेवावे. बहराच्या पहिल्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास अशा जमिनीत झाड काडीवर फुले निघू शकतात. डाळिंबाच्या अवस्थेनुसार खताचे डोस कसे दिले जातात ते अभ्यासले आहे. डाळिंबाच्या प्रत्येक अवस्थेत एकमेकांशी संबंध असतो, यातील एक जरी साखळी कमकुवत राहिली तर मोठे प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ फूल न निघणे, निघाले तर गळ होणे, गळ झाले नाही तर फुलात जोम नसणे, फुलापेक्षा पानांची संख्या कमी असणे किंवा रासायनिक खतांची पुरेशी मात्रा दिलेली असली तरी झाडांची अवस्था किविलवाणी असणे. अशा स्थितीत तज्ज्ञाकडून रासायनिक खतांचा उतारा दिला जातो आणि प्रश्न अधिक जटिल होत जातात. झाडांच्या ताणाच्या अवस्थेतील पुढील पायरी म्हणजे झाडावर फूल निघणे ही होत. छाटणीचा संबंध फूल निघण्याचा असतो. यासाठी पाणी तोडणीपूर्वी व तंत्रशुद्ध छाटणी या प्रकरणाचा संदर्भ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. हलक्या मुरमाड जमिनीत जर दीर्घकाळपर्यंत झाडे ताणात राहिली तर त्यांना शॉक बसतो, फळ देणारी काडी कोरडी होते.
झाडे कमकुवत होतात. फलधारणा अवस्था डाळिंबातील प्रमुख सहा अवस्थांपैकी 2 नंबरची अवस्था म्हणजे फळधारणा. डाळिंबाचा तान जर योग्य नसेल तर पुढे समस्यांना तोंड द्यावे लागते. फुलांची सेटिंग होत असताना म्हणजे फुलांचे रूपांतर कळीत होताना टप्पा अधिक नाजूक व महत्त्वाचा असतो. या टप्प्यातच फुलगळीची समस्या निर्माण होते. झाडाच्या फळकाळी पुरेशा प्रमाणात जर अन्नद्रव्याचे साठे नसतील तर अशावेळी कळीचे पुरेशा प्रमाणात पोषण होत नाही. त्यावेळी झाड त्या कळीची पोषणाची जबाबदारी घेण्यास असमर्थ ठरते. शिटिंगच्या मार्गावर असलेली फळे गळून पडतात. या अवस्थेला बऱ्याच वेळा शेतकरी जबाबदार असतो. एकदा का झाडाने उत्पन्न दिले की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पिकांची निगा ठेवत नाही. बहरपूर्व कामे रखडल्यामुळे झाडांचे काही प्रमाणात कुपोषण होते. त्याचे दुष्परिणाम पुढील काळात म्हणजे सेटिंग होतेवेळी फुलगळीच्या स्वरूपात आपणास भोगावे लागतात. म्हणून बहरपूर्व कामाचे नियोजन केले पाहिजे. व्यवस्थापन बहरपूर्व नियोजनात जमिनीच्या फूल सुधारण्याकडे लक्ष पुरवावे. जमिनीवरील 4 ते 6 इंचात जमिनीचे फूल असते. सुधारलेल्या जमिनीच्या फुलात पुढील 5 प्रमुख घटक असतात: सेंद्रिय खनिजे, सेंद्रिय पदार्थ, हवा व पाणी आणि जीवाणू. फुलगळ समस्या आणि उपाय: झाडाच्या अन्नग्रहण करणाऱ्या मुळी क्षेत्रात वर्षानुवर्षे रासायनिक खते दिले जातात. परिणामी मुळी क्षेत्रातील जमिनीचा समूह अल्कली धर्मी होतो. त्यामुळे जमिनीतील फूल जळते, त्या कडक होतात. जमिनीचे फूल सुधारण्यात येणाऱ्या अडचणी व डाळिंब फुलगळीवरील उपाययोजना यांची चर्चा. उपाययोजना: डाळिंब बहर करण्याआधी आपण जमिनीचे फूल सुधारण्यासाठी प्रयत्न केले असतील तर जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांचा लगेच प्रतिसाद मिळतो. कारण सुधारलेले फूल असलेल्या जमिनीचा समूह 7 ते 7.5 दरम्यान असतो. अशा सुपीक जमिनीत रासायनिक खते डाळिंब पीक शोषून घेऊ शकते. त्यामुळे फुलगळ व त्यासारख्या अनेक समस्यांना आपण यशस्वी तोंड देऊ शकतो. झाडांच्या अन्नग्रहण करणाऱ्या मुळी क्षेत्रात वर्षानुवर्षे रासायनिक खते दिली जातात. परिणामी मुळी क्षेत्रातील जमिनीचा समूह अल्कली धर्मी होतो. त्यामुळे जमिनीतील फूल जळते, त्या कडक होतात. जमिनीतील ह्युमस जीवाणू गांडूळ जगू शकत नाहीत. पांढरी मुळे 7 तासापेक्षा जास्त वेळ तग धरू शकत नाही. त्यामुळे झाडाचे अन्नग्रहण करण्याची क्षमता मंदावते. अशा स्थितीत फुलगळ उद्भवते. फुलगळ टाळण्यासाठी उपाय: फळ काढल्यानंतर झाडाखालील मुळी क्षेत्रातील जुनी माती हलक्या पद्धतीने मुळीला इजा होऊ न देता बाजूला करावे. तेथे डाळिंबाच्या गलीतील सुपीक माती भरावी. अशा मातीवर रासायनिक खताचा प्रभाव नसतो, त्यामुळे तिचे फूल सुधारलेले असते. अशा पद्धतीने डाळिंब झाडाच्या परिघाखालील वाढलेला समूह असलेली माती बदलल्यामुळे उच्च दर्जाची रेडीमेड सुपीक माती झाडाच्या मुळी क्षेत्रात स्थिरावते. त्यामुळे मुळींना अन्नग्रहणासाठी पोषक वातावरण तयार होते. मुळी क्षेत्रातील माती बदलल्यामुळे होणारे फायदे: मुळीचे आयुष्य वाढून त्या कार्यक्षम होतात. जमिनीखालील चालणारे झाडाचे कार्य सतत निरोगी राहते. झाडांचे आयुष्य वाढून अधिकाधिक उत्पन्न देतात. सुपीक जमिनी रासायनिक खतांना लगेच प्रतिसाद देतात. रासायनिक खते कमी प्रमाणात दिली तर त्यांची कार्यक्षमता तुटतीने वाढते. खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. फळधारणा होण्यासाठी परागीभवन आवश्यक असते. नर फुलातील परागकण मादी फुलात घेऊन येण्याचे काम मधमाशा प्रभावीपणे करतात. त्यासाठी डाळिंबागे मधमाशासाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे असते. आपल्या बागेच्या कडेला शेवग्याचे झाड असावे. शेवगा झाडावर मोठ्या प्रमाणावर फुलवरा येतो, त्यामुळे शेवग्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात. त्याचप्रमाणे पिवळा फुलांकडे मधमाशा लवकर आकर्षित होतात. राईचे झाड जर बागेच्या आजूबाजूस लावले तर राईच्या पिवळ्या फुलावर मधमाशा येतात. काही वेळा डाळिंबाच्या फुलातच नर व मादीचे अवयव उपस्थित असतात, त्यामुळे अशा फुलांना बाहेरील परागकणांची गरज नसते. अशा फुलावर मधमाशी येऊन गेली तरी परागीभवन होते. अशा अवस्थेला स्वयं परागीभवन असे म्हणतात. या कामी बोरॉन या अन्नद्रव्याची फवारणी केल्यास फायदा होतो. नैसर्गिकरित्या परागीभवन होत नसल्यास कृत्रिमरित्या परागीभवन करावे. यासाठी झाडावरील एक नर फूल तोडून त्यातील पराग 10 ते 12 मादी फुलांमध्ये झटकावेत. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे परागीभवनास चालना मिळते. त्यामुळे फुलोऱ्याच्या वेळी बोरांची फवारणी करावी. विरळणी अवस्थेत डाळिंबाचे झाड आले की शेतकरी गोंधळून जातो. फळे विरळणी करण्यासाठी तो घाबरतो किंवा
जास्त आवेशापोटी फळांची विरळणी हवी तशी करत नाही, इथेच त्याची मोठी चूक होती. लिंबाच्या आकाराची फळे ही डाळिंब पिकाची तिसरी अवस्था होय. सर्वसाधारणपणे फुल निघाल्यानंतर 60 दिवसांनी म्हणजेच 2 महिन्यांनी लिंबाच्या आकाराची फळे बागेत दिसू लागतात. आरक्त किंवा मृदुला या डाळिंबाच्या जातीमध्ये सिटिंगचा टप्पा 60 दिवसात येतो, परंतु भगवा किंवा सेंद्र्या या डाळिंबाच्या जातीत सिटिंगचा टप्पा 80 ते 90 दिवसांचा असतो. संजीवकाच्या वापरामुळे योग्य परिस्थितीत डाळिंब झाडावर मुबलक फुलवरा आणता येतो. झाडांचे वय क्षमता लक्षात घेता त्यावर किती फळे ठेवली तर त्यांचे योग्य पोषण होईल आणि मोठ्या आकाराची फळे मिळू शकतील यांचे आडाखे शेतकरी अनुभवाने बांधू शकतो. डाळिंब झाडाचे वय व त्यानुरूप योग्य क्षमता असताना किती फळे असावी याचे आडाखे दिले जातात. काही वेळा सर्वच अन्न घटक अनुकूल असल्यास झाडाची क्षमता खूपच लक्षणीय असू शकते, त्यामुळे विक्रमी पीक येते असा प्रकार अपवादात्मक समजावा. फळांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी फळांची विरळणी करणे महत्त्वाचे असते, त्यासाठी कोणताही पर्याय नसतो. झाडावरच्या फळांच्या संख्येवर त्याची फुगवण क्षमता अवलंबून असते. झाडावर जेवढी फळे जास्त तेवढी फुगवण कमी, जेवढी फळे कमी तेवढी फुगवण जास्त. अनुभवाच्या आधारे असे लक्षात आले की विरळणी संदर्भात अनेक वेळा डाळिंब शेतकऱ्यांची कारणे ठरलेली असतात. एवढी मोठी फळे तोडण्यासाठी गाड्यांचे मन दजत नाही, इतर कामे असल्यामुळे विरळणी करायला वेळ मिळाला नाही. विरळणीची अवस्था निघून गेली त्यामुळे नालायक असतो सर्व फळे ठेवावी लागत आहेत. वरील कारण सांगून शेतकरी वेळ मारून येतो, तो स्वतःचीच फसवणूक करतो. शेवटी फळांचे चांगले पोषण होत नाही, छोट्या फळांमुळे बाजारभाव मिळत नाही. विरळणी आधीची डाळिंब झाडावरील एक फांदीची स्थिती व विरळणीची स्थिती यातील तफावत बघावी. डाळिंब झाडावरील एका फांदीची स्थिती. डाळिंबाचे अंतरंग वैशिष्ट्यपूर्ण असते. फळात शेकडो बिया असतात. प्रत्येक बीचे वेगळे अस्तित्व असते. प्रत्येक बी म्हणजे एक कप्पा असतो. जिब्रेलिक ऍसिड संजीवकामुळे बीच्या प्राथमिक अवस्थेचे पोषण होते. पुढील अवस्थेत तिच्या सभोवती रसाचे पिशवी तयार होऊन ती फुगते. रसांची पिशवी जेवढ्या मोठ्या तेवढे फळांचे आक्रमण मोठे असते. निसर्गता प्रत्येक फळाच्या बीमध्ये जिब्रेलिन्स संजीवकाची निर्मिती होत असते, परंतु उत्पन्न वाढीसाठी संजीवकाची फवारणी आवश्यक ठरते. लिंबाएवढी फळे येण्याची अवस्था टप्प्याटप्प्याने येत असते, त्यामुळे फळांची विरळणी सुद्धा त्याच पद्धतीने करावी लागते. विरळणी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केल्यास काही फळे पुढील अवस्थेची म्हणजे पिरुडी होतात. अशा वेळी झाडाची ताकद वाया जाते. विरळणी करताना घ्यावीची काळजी. डाळिंब फळांची विरळणी करताना एकाच वेळेवर 4 ते 5 फळे असतील तर त्यातील चांगल्या गुणवत्तेची म्हणजे आकाराने मोठी लांबट कुठलीही वेग नसलेली 2 फळे फांदीवर ठेवून डाळिंब पिकावर किडींचे ओळख व व्यवस्थापन. डाळिंब पिकाचा सुरुवातीचा काळ हा शाकीय वाढीचा व त्याचबरोबर फुलोरा येण्याचा असतो. अशा वेळी शेतकऱ्याने रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणावर भर द्यावा. सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळवण्यासाठी रस शोषित किडी फुलांच्या व पानांच्या बेताजवळ लपतात. निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक जीव अस्तित्वासाठी धडपडत असतो. कीटकांचे आयुष्य फारच अल्प असते, त्यामुळे निसर्गाने त्यांना जननी शक्तीचे वरदान दिलेले असते. कीटकांना जीवन अवस्थेत विविध टप्पे प्राप्त झालेले असतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण होत असते. त्यामुळे निसर्गात कीटकांची संख्या जास्त असते. हवेतील आर्द्रता किंवा उबदारपणा भरपूर खाद्ये त्यांना भक्षण करणारे शेतकऱ्यांचे मित्र कीटकांची कमतरता यामुळे ते मोठ्या प्रमाणात वाढतात. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या चुकांमुळे सुद्धा किडी व रोगाचा प्रसार होत असतो. डाळिंब फळांची थिनिंग करीत असताना फळे जमिनीवर पडून राहणे किंवा बहर व्यतिरिक्त फळे झाडावरच राहिल्यामुळे ती रोगग्रस्त होते. यामुळे त्यांच्यावर बुरशी पोसली जाते. त्यावेळी रोग बीजे नंतर उडून झाडावरील फळावर येतात. फळे रोगग्रस्त होतात. रोग बीजांची उगवण क्षमता प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहते. कोरड्या व उष्ण हवेतही ते टिकून राहतात. हवेच्या सहाय्याने ते ऐकून ते अनेक मैल लांब उडतात व योग्य पोषक वातावरणात विकसित होतात. संरक्षणासाठी दाट काटेरी कुंपण असल्यास त्यांच्या जाळी पक्षी वास्तव्यास असतात. चिमण्या साळुंकी यांच्यामुळे सुद्धा फळ पोखरणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त होऊ शकतो. मैना कावळे साळुंकी इत्यादी पक्षी किडींच्या अळ्या पतंग कोश खातात. या पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी बागेत बाजरीचे दाणे टाकावे. तसेच ट्रायकोग्रामा मायसोपा कोळी इत्यादी नैसर्गिक परोपजीवी कीटक मावा पांढरी माशांची अंडी
थ्रिप्स यांच्यावर उपयोग करतात. त्यांना बाधा होईल असे सिंथेटिक पायरोथॉइड सारखे रासायनिक बागेत फवारणी करू नये. सिंथेटिक पायरोथॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर गरज असेल तेव्हाच करावा. श्रेष्ठपदी कीटक मावा फुलकडे इत्यादी सहा पाय असणारे कीटक. अष्टपदी किडी कोळी. श्रेष्ठपदी कीटकांसाठी कीटकनाशके तर कोळ्यांसाठी माइटीसाइड्स वापरली जातात. काही औषधे दोन्ही कीटकांसाठी सुद्धा नियंत्रित करणारे असतात. लाभदायक मित्र कीटक हे मांसाहारी असतात व हानिकारक शत्रू कीटक हे शाकाहारी असतात. लाभदायक मांसाहारी मित्र कीटक हे हानिकारक शाकाहारी शत्रू कीटकावर उपजीविका करतात व हानिकारक शाकाहारी शत्रू कीटक हे पानातील व फळातील रसावर उपजीविका करतात. जगातील सर्वात चांगला व आदर्श प्रशासक कोण असेल तर तो शेतकरी आहे. कारण एकाच वेळी अनेक गोष्टीवर विचार करून तो शेतमाल पिकवतो आणि स्वतःच विकतो. शेतीशास्त्रातील अनेक प्रशासन गुण अंगी बनवणारा शेतकरी नावारूपाला येतो. श्रीमंत शेतकरी अनंत अडचणीवर मात करतो. शारीरिक मानसिक आर्थिक नैसर्गिक यासारख्या अडचणीतून तो तावून सलगून निघतो. परंतु अभ्यासविषयक बौद्धिक अडचणीच्या वेळी तो हार पत्करताना दिसतो. काबाड कष्टकऱ्याला शेतकरी कधीही मागे पुढे पाहत नाही. परंतु कीड नियंत्रण सारखा पीक संरक्षणाचा अभ्यासाचा विषय आल्यावर तो स्वतःला असाही समजतो. रस शोषणारे किडे. लहान आकार अंडे अळी कोश प्रौढ अशा जीवनावस्था बाह्यकटिंग कवच प्रचंड जननशक्ती अल्पकाळात शरीरवाढ अशा नैसर्गिक गुणामुळे किडे झपाट्याने वाढतात. रस शोषणाऱ्या किडीमध्ये मावा फुलकिडे तुडतुडे पांढरी माशी पिट्ट्या ढकून कोळी खवली कीड इत्यादी कीटकांचा समावेश होतो. या किडी कोळी पाने कोळे शेंडे फुले यांच्यातील रस शोषतात. कोळे शेंडे व फुलेही दुषित असतात त्यामुळे किडीला रस शोषणे सोपे जाते. त्यामुळे डाळिंब झाडाच्या अशा अवस्थेत रस शोषणाऱ्या किडी जोमदार आक्रमण करतात. डाळिंब पिकाचा सुरुवातीचा काळ हा शाके वाढीचा व त्याचबरोबर फुलोरा येण्याचा असतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणावर भर द्यावा. सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळवण्यासाठी रस शोषित किडी फुलांच्या व पानांच्या देठाजवळ लपतात. सूक्ष्मदर्शिकेतून किंवा बारकाईने बघितल्यास त्या दिसू शकतात. मावा या किडीचा रंग हिरवा पिवळा किंवा तपकिरी असतो. मावा पानामध्ये व फुलामध्ये सोंड खुपसून त्यातील रस चोखून घेतो. यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने वेडी वाकडे होतात. कळ्या फुले गळून पडतात. यांच्या विष्टीवर काही बुरशी वाढते. नियंत्रण. प्रतिकूल वातावरणात मावा कीटक अंडी स्वरूपात जिवंत राहतो. 30 अंश सेल्सिअस तापमान माव्याच्या प्रजननासाठी अनुकूल असते. मावा पानातील रसावर उपजीविका करतात. पानातील रस चाकून पाहतात. रस योग्य वाटल्यास तेथे स्थिर राहतात. तान पडलेल्या झाडावर रस मोठ्या कीटकांना आवडतो. झाडातील रसात नत्र व पालाचा अभाव असला तेथे मावा कमी असतो. आंबे बहारात मावा मोठ्या प्रमाणात देतो. नवीन पालवी निघताना ढगाळ वातावरण झाल्यास मावा वाढतो. दमट हवामानात ढगाळ वातावरण होते. असे वातावरण डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असते. माव्यामुळे पानांची प्रत बिघडते. रासायनिक नियंत्रण अंतप्रवाही कीटकनाशक. जुनी औषधे डायमेथोइड प्रमाण प्रति लिटर 1.5 मिली एक्झिडेटॉन इथोइड प्रति लिटर 2 मिली. नवीन औषधे इमिडाक्लोप्रिड प्रमाण प्रति 100 लिटर 25 मिली. थायमिथोझाम प्रमाण प्रति 100 लिटर 15 ग्रॅम. फुलकिडे थ्रिप्स. फुलकड्यांचा रंग पिवळा किंवा काळा असतो. डाळिंबावर बहुतेक वेळा काळे थ्रिप्स जास्त दिसतात. या किडींचा प्रादुर्भाव कळी अवस्थेत असताना होतो. हाताच्या पंजाच्या तळहातावर कळी झटकली असता थ्रिप्स पळताना दिसतात. फुलकिड्यांना मावा कीटकासारखे सोंड नसते. ते फळांच्या जोरदार हालचालीने व तोंडाने पाने काढून टाकतात व त्यातून पाझरणाऱ्या रसातून उपजीविका करतात. नियंत्रण. फुलकिडे रोज शोषक किडी असतात. रोज शोषक किडीसाठी आंतरप्रभावी औषधे प्रभावी असतात. डाळिंब झाडावर फुलोरा असताना मधमाशा मरणार नाहीत अशी कीटकनाशके फवारावीत. एंडोसल्फान प्रमाण प्रति लिटर 1.5 मिली. फिप्रोनिल प्रमाण प्रति लिटर 1.75 मिली. थायोमेथोक्झाम प्रमाण प्रति 100 लिटर 15 ग्रॅम. पोसालोन प्रति लिटर 2 मिली. सिंथेटिक पायरोथॉइड गटातील औषधे शक्यतो फवारणे. तुडतुडे या किडीचा रंग फिकट हिरवा असतो. त्यांच्या हालचाली जलद असतात. ते उडी मारून तिरपे चालतात त्यामुळे चटकन ओळखता येतात. मावा कीटकाप्रमाणे ते रस शोषण करतात. शरीरातून पातळ गोड रस झाडावर सोडतात. त्यावर काळी बुरशी पोसली जाते. हा गोड रस पिण्यासाठी पुष्कळदा
झाडावर मुंग्याही आढळतात, मात्र कथे विभागून द्यावेत। नत्रामुळे तुडतुड्यांना भरपूर खाद्य मिळते। रस शोषणारा पतंग हा फुलासारखा मोहक आकर्षक दिसतो। हे पतंग फक्त रात्रीच्या वेळेस पडतात, त्यामुळे त्यांना निशाचर म्हणतात। रात्री 8 ते 11 दरम्यान हे फळामध्ये रस पितात। पक्व चमकणारे फळ शोधून त्यापासून ते फळाला सोंडेने सूक्ष्म छिद्रे पाडतात व त्यावरील रसावर आपली उपजीविका करतात। फळे पंक्चर झाल्यामुळे चढतात। आंबे बहार व मृग बहारात यांचे प्रमाण जास्त असते। पावसाळी वातावरणात या किडींचे पतंग तयार होतात, म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत या किडींच्या नियंत्रणावर भर द्यावा। या किडींच्या नियंत्रणासाठी बागेभोवती फ्लॅश लाईट लावावी, दूर करावा। रात्रीच्या वेळी टेंबा घेऊन पतंग पकडावेत। फळमाशी हा कीटक रासायनिक कीटकनाशकाने नियंत्रण करणे अवघड असते। याच्या नियंत्रणासाठी सापळा पद्धत विकसित करण्यात आली आहे। असा सापळा फळमाशीच्या नराला आकर्षित करतो। पांढरी माशी ही कीट राखाडी पांढऱ्या रंगाची असते। मच्छरांच्या आकाराची पांढरी माशी असते। झाडावर हलवल्यावर माशा उडताना दिसतात। डाळिंबाच्या पानाच्या मागच्या बाजूस पांढरी माशी अंडी घालते। कोवळ्या पानावर ते आपली उपजोगा करतात। पांढरी माशी डाळिंब झाडाच्या पानाच्या मागील बाजूस अंडी घालते। तिचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाणी गळतात। तिने टाकलेल्या गोड रसावर काळी बुरशी पोसली जाते, त्यास कोळशी रोग असेही म्हणतात। पांढरी माशी दर महिन्याला एक पिढी जन्माला घालते। तिचा प्रादुर्भाव जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त असतो। डाळिंब पिकाला युरिया यानंतर खताची मात्रा जरूरीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्यास झाडाची शाखेही वाढ होते। अशा लुसलुशेत भागावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो। सिंथेटिक पॉलिथ्रोन गटातील कीटकनाशके फवारल्यास तात्पुरता परिणाम दिसतो, परंतु मित्रकडी मेल्यामुळे पुन्हा वेगाने पांढरी माशी वाढते। पांढऱ्या माशीचा नैसर्गिक शत्रू हा जाळी विणणारा कोळी असतो, त्यामुळे त्याचे संगोपन बागेत करावे। डाळिंब बागेतून नियमितपणे फेरपटका मारल्यास पांढऱ्या माशा उडतात, त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयीत व्यत्यय येतो। म्हणून बागेतील प्रत्येक कानाकोपरा हिंडावा, त्यामुळे व्यायाम होतो, माशांचे काही प्रमाणात नियंत्रण होते। रासायनिक नियंत्रण ॲसिटॅमिप्रिड प्रमाण प्रति 100 लिटर 20 मिली, फिनप्रोफॅथ्रिन प्रमाण प्रति लिटर 1 मिली। कोळी पिवळसर किंवा तांबूस रंगाचा असतो। त्यांचे शरीर लंबगोलाकार व फुगीर असते। त्याला पायाच्या 4 जोड्या असतात, त्याला 8 पाय असतात। त्याचे पाय करवतीसारखे असतात, त्यामुळे पायाने रानं खरवडल्यास त्यातून रस पाजरतो। तसेच तोंडानेही तो फळांनाही जा करतो, त्यामुळे फळावर ओरबडल्यासारखे खवले दिसतात। नियंत्रण भगवा किंवा सेंद्रिय जातीपेक्षा आरक्त किंवा मृदुलाची फळांची साल पातळ असल्यामुळे रस शोषणे कोळ्यांना सोपे जाते, त्यामुळे या जातीवर कोळी जास्त असतात। कोळी मोठ्या प्रमाणात असल्यास या जातीचे फळे चिकू फणसासारखे बाकी रंगाचे होतात। पिवळे सल्फर हे चिकट असल्यामुळे चांगले पसरत नाही। ब्राऊन सल्फर महाग असले तरी पसरण्याची चांगली क्षमता असते। खवले कीड पिट्ट्या डेकून हा कीटक पांढऱ्या तसेच तांबूस काळसर रंगाचा असतो। पिट्ट्या डेकण्याची पिल्ले नारंगी रंगाचे असतात। पिट्ट्या डेकून बालावस्थेत असताना त्याचे नियंत्रण करणे सोपे जाते, कारण प्रौढावस्थेत तो स्वतःपेक्षा स्वतःभोवती मऊ कापसाचे आवरण तयार करतो। या आवरणामुळे फवारलेले कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचत नाही। उन्हाळ्यात पिट्ट्या डेकण्याचा प्रादुर्भाव जास्त असतो, कारण कोरडे हवामान त्याला चांगले मानवते। नियंत्रण मिथुमिल प्रमाण प्रति लिटर 2 ग्रॅम अधिक मेलोतेन प्रमाण प्रति लिटर 2 मिली, पॅक्लोरोहास प्रमाण प्रति लिटर 2 मिली अधिक मेलोतेन प्रमाण प्रति लिटर 2 मिली, विप्रोफिजिन प्रमाण प्रति लिटर 1.5 मिली, क्लोरोपायरिफास 2 मिली प्रति लिटर अधिक 1 मिली DDVP। फळ कोपरणारी आळी, साल खाणारी आळी, डाळिंब झाडाच्या खोडावरील कीटक खोडकेडा, खोडभुंगा, खोडकूच, डाळिंबाच्या झाडाच्या मुळावरील किडी सूत्रकृमी, मूळकूच, पिकावरील कीटक दिसू शकतात, परंतु बुरशी जीवाणू विषाणू हे दिसू शकत नाही। तर त्याची लागण झाल्यावर दृश्य स्वरूपात रोगामुळे झालेले नुकसान दिसते। बुरशी जीवाणू विषाणू इत्यादी अतिसूक्ष्म जीवाणूपासून पिकावर रोग पडतात। तेल्या किंवा बिब्या रोगाची ओळख, डाळी फळावर तेलकट स्वरूपाचे डाग दिसतात, म्हणून अशा डागांना तेल्या किंवा बिब्या किंवा तेलकट डाग म्हणतात। तेल्या रोग हा जीवाणूमुळे होतो। अशा जीवाणूला जाणतो मनास एक्झोनी ओडिस पीव्ही पुनिक या शास्त्रीय नावाने संबोधले गेले आहे। तेल्या रोगापासून डाळिंब झाडाचे संरक्षण न केल्यास संपूर्ण झाडावर हे जीवाणू पसरतात। फळावर गोलाकार आकाराचे व फांद्यावर लंबगोलाकार आकाराचे काळपट तपकिरी डाग पडतात। कालांतराने डाग मोठे होऊन
फळे व फांद्या तडकतात. त्याला रोग संसर्गजन्य असून स्पर्श व हवेच्या माध्यमातून तो सर्वदूर पसरतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या एकावर नियंत्रण करावे. तेल्या रोगाची कारणे दोन झाडांमध्ये कमी अंतर असणे किंवा एकरी झाडांची संख्या जास्त असणे, डाळिंब बागेत अस्वच्छता असणे, बागेत हवा व सूर्यप्रकाश मुबलक नसणे, रोगग्रस्त बागेतील झाडावरील त्रुटी कलमांचा वापर करणे, शेजारी असलेल्या बागेत रोगाचे लागण असणे, डाळिंब बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, योग्य नर्सरीतून रोपे न आणणे. तेल्या रोगाचे व्यवस्थापन: भारी जमिनीत डाळिंब लागवड शक्यतो टाळावी. रोगमुक्त बागेतील जमिनीतून रोपे आणावीत. पावसाळी भर टाळावीत. छाटणीच्या कात्र्या निर्जंतुक करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर 15 ग्रॅम अधिक कार्बारिल प्रति लिटर 6 ग्रॅम अधिक डायक्लोरवास प्रति लिटर 3 मिली किंवा क्लोरोपायरोपास. झाडांच्या फांद्या जमिनीला टेकणार नाहीत याची काळजी घ्यावी. वापसा स्थितीत आल्याशिवाय बागेला पाणी देऊ नये. त्यात जीवाणू खते मिसळावी. जमिनीचा सामो 5.5 ते 7.5 असा आदर्शवर ठेवण्यासाठी जमीन व्यवस्थापन करावे. दरवर्षी बहरा आधी खोडावर वरपासून खालपर्यंत पेस्टिंग करावी. एकूण बाग किती एकर आहे? या 17 एकर आहे. बरं, याला सुरुवातीला कुठून रोप वगैरे याच्यातून आणले होते? मला वाटतं विद्या भेटत आणले का राहुरीतून. बरं, हे कलम केलेलं आहे का? तिकून कलमच आणले होते. बरं, डायरेक्ट रोप आणले. हा रोप आणले होते. बरं, कुठल्या जातीचं आहे? सेंद्रिय आणि आरक्त आहे दोन. बरं, याला जमीन कशी सर लागते साधारण? याला जमीन अशी भुसभुशीतच लागते आणि थोडी मरमट लागते. फक्त लफडा असा आहे की पाणी जास्त लागत याला, कारण याच्यामध्ये शोक जास्त आहे ना पाण्याचा. बरं, शोक असल्यामुळे याला जास्त पाणी लागत आणि पाण्याचं आता अशी बेकार सुरू झाली. कारण नाशिक जिल्हा आहे ना, पूर्ण दुष्काळी ठरवलं गेलाय. बरं, ते गाडी उभी तुमच्या वाली इथे या टायमाला पूर्ण गटरी भरेल राहतात पाण्यानं. पण आता इथे फडकं वल होऊ शकत नाही. तर आता तळे आम्ही दोन तळे केले. दोन तळ्यामध्ये काय, एक तळ बनवायचं राहिलं, एक तळ्यामध्ये पूर्ण बनवून झालं. त्याच्यामध्ये पावसाची वाट पाहत होतं पण पाऊसही झाला नाही. आणि दुसरा प्रश्न, आता याला 50 लाख लिटर काहीतरी पाणी लागत त्याला तळ्याला. तेव्हा ते आपण भरू शकत नाही. पावसाची अजून नाही बी, आता 8-9 महिने जाणार आहे पावसाला. मग ती वाट पाहायची. आणि मी आता सध्याला याला टँकर चालू, एरीमध्ये टँकर आणायचे वाचायचे आणि तिथून पुढे लाईट आली का मग बागाला पाणी चालू करायचं असं कपडे. बरं, आता हे साधारण किती वर्षात झालेलं आहे? आता हे एक वर्ष झालं असं करे ना, 1 वर्ष झालं याला. तर ह्याच्यासाठी मशागत वगैरे कशी लागते? मशागत आता एक खत टाकायचे, शेणखत टाकायचे, परत दुसरं कोणतं खत आहे, निंबोळी पेंट टाकायची, अजून सुपर फास्ट टाकायचं. आणि मग नंतर त्याला ते गुळाचं पाणी टाकायचं. अजून बरेच आहे, म्हणजे आम्हाला इंजिनियर आले सांगायचं काय आमच्या त्या आधी. आता मध्ये एक शेड मध्ये बरेच खत येईल, ते इंग्लिश नाव आहे त्याच्यामध्ये काय आम्हाला वाचता येत नाही. काही काळे, काही अशी पावडर सारखे, असे बरेच प्रकारचे शेड मध्ये येईल. जेव्हा लागतील तेव्हा मग आम्ही ते वापर करतात. असं ही बाग ज्यावेळेला सुरू करता वेळी, बाग घालता वेळी, ही बाग जी सुरू करता वेळी, तर काय काय जमिनीची काय मशागत करावी लागेल? जमिनीची मशागत म्हणजे अशी करायची का, आता हे भुसभुशीत तर आहेच ना, याच्यामध्ये चांगलं खत वगैरे टाकायचं, माती चाळून तिला असं रिंग करून स्वच्छ करायचं फक्त. बाकी काय नाही एवढं. तुला बाग सुरू करता वेळी खड्डे कसे घ्यावे लागतात? 2x2 खड्डे घ्यावे लागतात. आणि अंतर किती लागतं त्याचं? अंतर 12. साधारण 1 एकर मध्ये किती झाडं बसतात? 250 आणि हे किती, एकूण किती क्षेत्र आहे? हे एकूण क्षेत्र कमी वीस बावीस एकर. बरं, याची जमिनीची मशागत कशी करावी लागते? याला जमिनीची मशागतला आपल्याला असं भुरसट माती ही लागते. बरं, आणि त्यावर अवजार काय काय वापरावं लागतात? अवजार रोटर, अजून रोटर टिलर लागतं त्याला. बरं, आणि त्या सारा यंत्र लागतं, म्हणजे गोट टाकण्यासाठी. आपल्याला खड्डे पाडण्यासाठी तुम्ही मजुरांनीच करून घेता? हा, मजुरांनीच करून घेतात. खड्ड्यामध्ये काय काय टाकावं लागतं? त्याच्यात शेणखत, सुपर फास्ट, 4-8 येतं म्हणजे थायमेट. बरं, हे तुम्ही ह्याच प्लॉटवर काम करता का बाहेर कुठे? नाही, बाहेर भरपूर ठिकाणी काम, गुजरात करतो, राजस्थान करतो. बरं, त्यावेळी साधारण किती वर्षी बाग तयार होतो? 18 महिन्यात तयार होतो. 18 महिन्यात. 18 मध्ये एकरी उत्पादन कसं मिळतंय आपल्याला? आपल्याला एकरी उत्पादन कमसे कम 500 झाड मध्ये 10-15 लाख मिळतं. हा, एका एकर मध्ये. फक्त साईज आणि क्वालिटी बनवायचं आपल्या हातात. बरं, तेल्या रोग जो येतो, तेल्या रोगासाठी काय करता? तेल्या रोगासाठी औषध निघालंय, इजी बोर्ड निघालंय. बरं,
त्याला पूर्ण कव्हर होतो का? हा कव्हर होऊन जातो. आता पहिल्या सरकार राहिलेलं नाही? नाही नाही, पहिला सरकार काहीच राहिलं नाही. बरं, आणि ज्यावेळी रोपं घेतात त्यावेळी तेल्या विरहित रोपं घ्यावं लागतात? नाही नाही नाही, तेल्यावरचे रोपं कसं आहे, आपण पहिला रोपं घ्यायला गेल्यानंतर तिथं आपण झाडावर कलम पाहू. बरोबर, त्या मालकाशी बोलू की तेल असेल तर आम्ही घेऊ शकत नाही. बरोबर, आणि त्याच्याकडनं आपण लेखी करून घेऊ. हा हा हा, ती लेखी केल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे फसवणूक होत नाही बाबा. आणि याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं? पाण्याची व्यवस्थापन ड्रिपनं करावी लागते, आणि पाणी मोजकं लागतं, त्याला जास्त पाणी लागत नाही. बरोबर, म्हणजे शाटणी झाली तर आपल्याला फुल काढण्यापर्यंत फक्त निव्वळ एक तासाचं पाणी लागतं, ड्रिप द्वारे द्यावं लागतं. आणि याला औषध फवारणी वगैरे कसं करावं लागतं? हप्ता नाही किंवा 15 दिवसांनी. जसं आता तुमचा एरियात कीटकनाशक कमी आहे, कीट कमी आहे, तर मग तुम्ही 15 दिवसात देऊ शकता. आता कीट कुठली कुठली कीटकनाशकं वापरतो? नुआक्रॉन आहे, डिमेक्रॉन आहे, थायमेट, ब्लो कापर आहे, कवच. याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करता का तुम्ही? वापर करता, आपण झाडाला डिफरंट होतो त्याच्यात, झाडाला त्रास नको. जागा मोकळी असल्यामुळे मशागत ट्रॅक्टरनं सुद्धा करू शकतो. ट्रॅक्टरनं करू शकता मशागत, रोटर चालू शकता दोन्ही साईड. याचे डाळिंबाची साईज तयार करण्यासाठी काय दुसरा स्पेशल असं औषध वापरता काय? डाळिंबाच्या साईजसाठी अमोनियम सल्फेट साईज, हिरा पेंड आहे. आणि वरून फवारणी काय? फवारणी तर मग तुम्हाला जसं जसं लागेल तसं करावं लागेल. आपण याच्यामध्ये आंतरपिक घेऊ शकतो? हो, आंतरपिक घेऊ शकतात. कडधान्य कुठले? ज्वारी, मका, गहू. बर, आणि भाजीपाला? भाजीपाला घ्यायचा नाही. बर, भाजीपाला. त्याला याला आता शेतकरी लोकांना सबसिडी आहे का? सबसिडी आहे ना. कशी सबसिडी आहे? सबसिडी म्हणजे आडी चक्करला सबसिडी येते. आडी चक्करचा असतो ना कड, त्याला सबसिडी येते 50,000. 50,000 हे पहिल्यांदाच मिळते का नंतर? नाही नाही, पहिल्यांदाच मिळते. जेव्हा तुम्ही बाग लावला ना लगेच तुम्हाला सबसिडी मिळेल. सबसिडीनं तुम्हाला रोप पण दिले जातील त्याच्यात. कुठल्या बँकेकडून मिळते? ते महाराष्ट्र बँकेकडून. बरं, शासनाच्या बँकेकडून. त्यासाठी अगोदर जमिनी उतारा वगैरे? उतारा तुम्हाला नील उतारा द्यावा लागेल.